नवीन बे आवाज़ को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन बे और पनवेल की ताजा तरीन खबरें। मराठा आंदोलनात हिंसाचार होण्याचं कारण भाजप सरकारचं जातीय राजकारण आहे। सरकार मराठा आंदोलन दडपण्याचं काम करीत असून भाजपच्या आचरणात व माझ्या विचारात मतभेद असल्यामुळे राजीनामा देत असल्याचे सांगत भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला होता। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास शेवाळे यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले। हे का घडलं, त्याची कारण काय, भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी काय वक्तव्य केली, लोक का भडकले, याची आपण थोडीशी जाणीवपूर्वक विचार करायला हवा। यावर भाजपचे वरिष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की रामदास शेवाळे चांगले पदाधिकारी व कार्यकर्ता आहेत। शेवाळ्यांचे चांगले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी पण आहेत आणि मराठा आंदोलन जास्त भेटले असं वाटतं। या राजीनाम्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी समंजसपणे प्रतिक्रिया देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। यावेळी ते म्हणाले की रामदास शेवाळे चांगले कार्यकर्ता व पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांनी निराश न होता गैरसमज दूर करावे। तसेच मराठा आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय सरकार घेईलच, मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी केलेल्या रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत। पाहुयात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी रामदास शेवाळे यांच्या राजीनाम्यावर वरिष्ठ नेते या नात्याने समजावी दिलेली प्रतिक्रिया। राजीनामा वगैरे दिला वगैरे असं तुमचं काय म्हणणं आहे? प्रत्येकाने एकमेकांना विचारण्यापेक्षा बोलायचं ते जाहीर बोलणं काय नाही, कुठे बोलायचं असा सुरुवात नाही आहे। शेवाळ्यांचे चांगले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी पण आहेत आणि मराठा आंदोलन जरा जास्तच भेटले असं वाटतं। त्यांच्या मागण्या रास्त आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी 100% मान्य केलेलं आहे की त्यांच्या मागण्या रास्त असून त्या सोडवायच्या आहेत, पण कायदेशीर मार्गाने सोडवायच्या आहेत आणि एकदा काही निर्णय घेतला तर त्याच्यावर पुन्हा म्हणजे कुठली तरी अडचण येऊ नये, पक्क असं आरक्षण द्यावं अशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर धनगर समाज असेल किंवा इतर समाज असतील त्यांनाही आरक्षण द्यावं भाजपची ही भूमिका आहे। आणि मुख्यमंत्र्यांना सांगून ते आम्हीच हा प्रश्न सोडवणार अशा ती पूर्णपणाने अगदी आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, तर त्याच्यामुळं हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल अशी मला खात्री आहे। आता जे आपले बंधू भगिनी कार्यकर्ते आहेत यांनी थोडं निराश व्हायचं कारण नाही, आणि निराश होऊन कधी कधी माणूस मग अशा निर्णयापर्यंत येतो की नाही आता काय नाही बाबा किती दिवस करायचं हे, पण त्या निराश होऊ नये, लवकरात लवकर होईल, त्याचा गैरसमज झाला असेल तो त्यांनी दूर करावा आणि पुन्हा कार्यरत करावं। कारण का हा प्रश्न काही मला वाटते महिने पण जाणार नाही, म्हणजे 3 महिन्याचा कालावधी हा विषय धरला होता, पण आता ज्या पद्धतीनं त्याला गती मिळालेली आहे तेव्हा 3 महिने पण लागणार नाहीत आणि त्यासाठी जे जे काही लागेल मदत ती सरकार या आयोगाला देत आहे। त्याच्याशिवाय कुठली पावलं उचलायला लागली तर ती कुठली पावलं सुद्धा कुठल्याही प्रकारची असेल तर ती पावलं उचलण्याकरता फडणवीस साहेब अगदी मजबूतपणानं आहेत आणि त्या दृष्टीनं भाजपा प्रश्न सोडवेल, त्यामुळे निराश होऊन कुठे काहीतरी असं करू नये असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित जाधवसह फोरम दोषी यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।